नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NNMS एग्जाम इयत्ता 8वी, विषय इतिहास नागरिक शास्त्र। आज घेत आहोत आपण पाठ 12वा, स्वातंत्र्य प्राप्ती। चला त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, इतिहास नागरिक शास्त्र भूगोल या प्रत्येक पाठाचे बहुपर्याय प्रश्न उत्तरांसह तसेच आतापर्यंत झालेल्या पेपरच्या आंसर की आणि सराव प्रश्नपत्रिका हे सर्व तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल। यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। चला छान प्रश्न पाहूया आणि सोबत त्याची उत्तरे द्या, म्हणजे आपला छान अभ्यास होईल। 1930 साली कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला? 1 बॅरिस्टर जीना, 2 डॉक्टर मोहम्मद इकबाल, 3 रवींद्रनाथ टागोर, 4 अब्दुल लतीफ। डॉक्टर मोहम्मद इकबाल। 2 हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? 1 वल्लभभाई पटेल, 2 महात्मा गांधी, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 बॅरिस्टर जीना। पंडित जवाहरलाल नेहरू। किती सुंदर उत्तर देत आहात सोबत सोबत। 3 द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली? 1 डॉक्टर मोहम्मद इकबाल, 2 लॉर्ड वेवेल, 3 लॉर्ड माउंटबॅटन, 4 बॅरिस्टर जीना। 4 बॅरिस्टर जीना। 4 भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली? प्रश्न ब। 1 लॉर्ड वेवेल, 2 स्टॅफर्ड क्रिप्स, 3 लॉर्ड माउंटबॅटन, 4 पॅथिक लॉरेन्स। लॉर्ड माउंटबॅटन। 5 जून 1945 मध्ये भारताच्या कोणत्या व्हॉइसरॉयने एक योजना तयार केली? 1 माउंटबॅटन, 2 लॉर्ड वेवेल, 3 पॅथिक लॉरेन्स, 4 स्टॅफर्ड क्रिप्स। विद्यार्थी मित्रांनो पहा किती सुंदर लाईक करतोय हा, तसंच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर विनंतीपूर्वक सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लॉर्ड वेवेल। 6 भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला केव्हा स्वातंत्र्य देण्यात आले? 1 14 ऑगस्ट 1947, 2 15 ऑगस्ट 1947, 3 18 जुलै 1947, 4 30 जानेवारी 1948। केव्हा दिले? 15 ऑगस्ट 1947। 7 कोणत्या ब्रिटिश प्रधानमंत्री याने पार्लमेंट मध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले? चर्चिल, आयर्विन, स्टॅफर्ड क्रिप्स का ऍटली? ऍटली। 8 वेवेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक डॅश येथे आयोजित करण्यात आली होती? दिल्ली येथे, सिमला येथे, कोलकाता येथे का मुंबई येथे? सिमला या ठिकाणी। 9 भारतात त्रिमंत्री योजना केव्हा मांडण्यात आली? 1930, 1946, 1936 का 1947? 1946। सुरुवातीस डॅश हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला? 1 राष्ट्रीय सभेने, 2 मुस्लिम लीगने, 3 हिंदू महासभेने, 4 किसान संघटनेने। मुस्लिम लीगने। 11 मुस्लिम लीगने
प्रत्यक्ष कृती दिन केव्हा पाळण्याचे जाहीर केले? एक 16 ऑगस्ट 1946, 2 16 ऑगस्ट 1945, 3 16 ऑगस्ट 1944, 4 16 ऑगस्ट 1942. 16 ऑगस्ट 1946. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न पहा कसा फिरून विचारला जाऊ शकतो. मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट 1946 हा दिवस डॅश म्हणून पाळण्याचे जाहीर केले. अहिंसा दिन, धार्मिक दिन, प्रत्यक्ष कृती दिन का अप्रत्यक्ष कृती दिन? कसा फिरवलाय प्रश्न? प्रत्यक्ष कृती दिन. 13. भारतात हंगामी सरकारची स्थापना कोणी केली? लॉर्ड वेवेल, स्टॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड माउंटबॅटन का पॅथिक लॉरेन्स? लॉर्ड वेवेल. डॅश नुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. माउंटबॅटन योजना, त्रिमंत्री योजना, वेवेल योजना का भारतीय स्वातंत्र्याचा कायदा? भारतीय स्वातंत्र्याचा कायद्यानुसार. 15. इंग्लंडचे पंतप्रधान ऍटली यांनी केव्हा इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले? जून 1939 पूर्वी, जून 1942, जून 1945 का जून 1948 पूर्वी? जून 1948. 16. भारतीय स्वातंत्र्याच्या आड डॅश प्रश्न येणार नाही असे प्रधानमंत्री ऍटली यांनी भारतीयांना आश्वासन दिले. दलितांचे, उच्चवर्णीयांचे, अल्पसंख्याकांचे का संस्थानिकांचे? अल्पसंख्याकांचे. 17. ब्रिटिशांच्या ध्वजाचे नाव काय होते? का आहे युनियन जॅक, तिरंगा, भगवा का कपिध्वज? युनियन जॅक. 18. हिंदू मुस्लिम दंगली शांत करण्यासाठी नोआखाली येथे डॅश होते. 1 विनोबा भावे, 2 पंडित नेहरू, 3 मौलाना आझाद का 4 महात्मा गांधी? महात्मा गांधी. 19. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकविण्यासाठी कोण अहर्निश झटले? रवींद्रनाथ टॅगोर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल का पंडित नेहरू? महात्मा गांधी. 20. त्रिमंत्री योजनेत डॅश हे सहभागी नव्हते म्हणते पहा विद्यार्थी मित्रांनो. पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर का लॉर्ड वेवेल? लॉर्ड वेवेल हा नकारार्थी प्रश्न आहे. 21. महात्मा गांधीजींची हत्या डॅश रोजी झाली. 30 जानेवारी 1948, 30 मे 1948, 26 जानेवारी 1947 का 15 ऑगस्ट 1948? 30 जानेवारी 1948. पुढील घटनाक्रम ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, 4 घटना दिल्या आहेत, त्यांचा क्रम ओळखायचा. पहिली घटना, ब्रिटिश पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. 2 महात्मा गांधीजींची निर्गुण हत्या झाली. 3 ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ म्हणजेच त्रिमंत्री योजना भारतात आली. वेवेल योजना जाहीर. 4 पर्याय उत्तर पहा. पहिल्यांदा डी, ना सी, ना ए, ना बी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. काही अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. या परीक्षेसाठी पण आपल्याला या पाठांचे स्वाध्याय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. म्हणून संपूर्ण पाठांचे स्वाध्याय उत्तरांसह आम्ही बनवले, ते पण आपण अवश्य पहा. एवढीच नम्र विनंती की जर आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. भेटूया पुढील पाठात. आपल्या सर्वांचे धन्यवाद.